ससून रुग्णालयामधील वाढत्या मृत्यू प्रकरणाची चौकशी होणार आहे. ससून रुग्णालयामध्ये दिवसाला सरासरी 24 रुग्णांचा मृत्यू होतो. गेल्या वर्षभरामध्ये 8875 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समितीची नियुक्ती केली जाणार आहे. तरी महत्त्वाची अपडेट येते पुण्यामधनं. पुण्यामधल्या वाढत्या मृत्यूंचं प्रमाण हे चिंतेचा विषय बनलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आता त्याची चौकशी केली जाणार आहे. आणि याच विषयी अधिक बोलूयात. बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात. बालाजी, दुर्घटना ससून रुग्णालय जे आहे ते कोरोना प्रकरणामुळे चर्चेत आलं आणि जे महत्वाचे विषय ते मागे पडले होते. मात्र डीन यांची बदली झाल्या, सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यानंतर नवीन डीन संघटनात नसते ते रुजू झालेले आहेत. आणि त्यामुळे गेल्या वर्षी जे राज्याचा आकडा होता दिवसाला सरासरी मृत्यूचा, तो सर्वाधिक ससून रुग्णालयाचा होता 8875. त्यामुळे यावरती एक समिती नेमायची विनंती करण्यात आली होती आणि त्यावर सत्यशोधन समिती नेमण्यात आलेली आहे. चंद्रकांत मस्के यांनी त्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर उपाययोजना करायच्या. ससून रुग्णालय जे आहे ते सर्वसामान्यांचा उपचार करण्यासाठी आहे, त्याच्यासाठीच काम करावं असं या नवीन डीनची इच्छा आहे. आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं की बाकी प्रश्न सोडून जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवायचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली आहे. गुरु प्रसाद, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. बालाजी,